तर जेलमध्ये असताना शरद पवारांनी मदत केली नाही असा आरोप भुजबळांनी केला होता आणि आरोपांना आता शरद पवारांनी उत्तर दिलंय. छगन भुजबळ जेलमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेलं पत्र असे शरद पवारांनी जाहीर केलंय. तर लोकशाही मराठीच्या सहकार उद्योग संवाद या व्यासपीठावर या पत्राचं जाहीर वाचन करण्यात आलं. तर भुजबळांनी केलेला दावा हा शरद पवारांनी खोडून काढलाय. शरद पवारांनी 2018 फडणवीसांना लिहिलेलं पत्र हे लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी जाहीर वाचन केलं या पत्राचं. तर जेलमध्ये असताना शरद पवारांनी मदत केली नाही असा आरोप काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी केला होता आणि या आरोपांना आता शरद पवार यांनी उत्तर दिलंय. हुकूमशाही पद्धतीने काम करतो इतक्या वर्षात कधी जाणवलं नाही किंवा ज्यांनी आरोप केले त्यांनी 25-25 वर्ष माझ्याबरोबर किंवा माझ्या अंडर काम केलं त्या 25 वर्षात कधी त्यांना जाणवलं नाही हुकूमशाही काही असतात काही. पण हे सगळे करणारे अत्यंत जवळची मंडळी आहेत म्हणजे अगदी घरातल्या मंडळींकडे मी नंतर येतो. पण छगन भुजबळांसारखे तुमचे सहकारी जे तुमच्यासोबत पक्षाची स्थापना करताना सोबत होते त्यांच्याकडनं तर दिवसेंदिवस फैरी गणिक फैरी झडतात की तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहिला नाहीत जेव्हा त्यांच्यावरती अडचणीचा काळ आला तेव्हा. तर या सगळ्या आरोपांकडे तुम्ही कसं बघतात पवार साहेब? अडचणीचा काळ म्हणजे काय? त्यांचा अडचणीचा काळ हा जो प्रश्न तुम्ही विचारला त्यांच्या अडचणीचं काय म्हणजे त्यांना जेलमध्ये जावं लागलं. आता का जावं लागलं काय नाही ह्याचा खरंच मी जात नाही. पण त्याच्यात सुद्धा बरं आहे तुम्ही हा प्रश्न करायला कारण मी दुसऱ्या कामाच्यासाठी थोडी माझी कागदपत्र जुने कागदपत्र त्याच्यासाठी मला माझंच पत्र सापडलं. मी वाचत नाही तुम्हीच वाचून दाखवा हे पत्र. हे 8 मार्च 2018 पत्र आहे. देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांना लिहिलेलं शरद पवार साहेबांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्यात म्हटलंय की आय एम गेटिंग डिस्टर्बिंग रिपोर्ट्स अबाउट द नेट. माझा आवाज येतोय ना सगळीकडे? हा. आय एम गेटिंग डिस्टर्बिंग रिपोर्ट्स अबाउट द डिटेरिएटिंग हेल्थ ऑफ श्री छगन भुजबळ इन लास्ट फ्यू डेज. At the age of nearly 71 years, he is languishing behind bars since 14th March 2016, that is 2 years, and his health is in fragile condition. As of now, the legal matters concerning Shri Chagan Bhujbal have not been decided by the Honorable Court, and unless and until judiciary comes to a conclusion, he is deemed to be innocent. Supreme Court of India has time and again held that bail is rule and jail is exception. The same principle is also applicable to Shri Chagan Bhujbal. It is unfortunate that the bail has been denied to him time and again. However, I do not want to comment on this. Shri Chagan Bhujbal is a respected mass OBC leader with more than 50 years of contribution to public life. He has served as the Mayor of Mumbai, Deputy Chief Minister of Maharashtra, Minister of Home, Minister of Public Works Department, Minister of Tourism, and his contribution to the welfare of people of Maharashtra cannot be scorned. I do not expect anything but proper medical treatment to be given to Shri Chagan Bhujbal, which is also his constitutional right. Knowing fully well the overall health condition of Shri Chagan Bhujbal and his advanced age, I am sure that you will direct that prompt steps be taken to ensure that proper medical treatment should be administered to Shri Chagan Bhujbal. I am saddened to record that if Shri Chagan Bhujbal suffers any untoward fate in the days to come, your government will be held responsible for the same. With regards, yours sincerely, Sharad Pawar. Yes. त्यांच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्या मागे नव्हतो. हो, शेवटच्या वेळी तुम्ही म्हटलं की जर त्यांच्या तब्येतीला काही झालं तर त्याला राज्य सरकार. तर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या त्याच विषयावर बोलण्यासाठी. विद्याताई, तुमचं स्वागत. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी आरोप केला होता की शरद पवारांनी ते जेलमध्ये असताना कोणतीच मदत केली नाही. पण आता लोकशाही मराठीचा एक कार्यक्रम पार पडतोय, सहकार उद्योग संवाद. याच कार्यक्रमात शरद पवारांनी एक पत्र वाचून दाखवलंय ज्यात ते म्हणतायत की भुजबळांची प्रकृती खालावतीय, त्यांना उपचारांची गरज आहे आणि काही झाल्यास सरकार जबाबदार असेल. इतकं स्पष्टपणे पत्र लिहिलेलं आहे म्हणजे माणूस काही तोंडी सांगतो त्याचा पुरावा राहत नाही. पण एखादा माणूस लेखी देतो
तेव्हा त्याचे पुरावे राहतात आणि पवार साहेबांनी जेव्हा मदत केलेली आहे तेव्हा ती केलेलीच असते. आणि तरी सुद्धा भुजबळ साहेब जर असं म्हणत असतील तर ते किती खोटं बोलतायत हे याच्यातनं उघड होत आहे. परंतु आपण उघडे झालो हे जगापुढे न दाखवता मला बघा मी कसा बिचारा आहे, मला कोणीच मदत केली नाही, मी 2-3 वर्ष जेलमध्ये राहिले आणि मी कसे दिवस काढले पण मला पवार साहेबांनी मदत केली नाही. लोकांची सिंपथी मिळवण्यासाठी हे सगळे खटाटोप चालले होते परंतु अशी सिंपथी मिळण्याऐवजी लोकांना हा एवढा मोठा नेता ज्याला आपण म्हणत होतो तो पवार साहेबांविषयी अशी खोटी विधानं करतो हे जगजाहीर झालेलं अगदी. धन्यवाद विद्याताई दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात. तर उद्योगांसाठी मुख्यमंत्र्यांनी रोज 1 तास द्यावा असा सल्ला शरद पवारांनी एकनाथ शिंदेना दिला याच कार्यक्रमात. तर जेलमध्ये असताना शरद पवारांनी मदत केली नाही असा आरोप भुजबळांनी केलाय आणि याच आरोपांना आता शरद पवार यांनी उत्तर दिलंय. तर छगन भुजबळ जेलमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र आहे शरद पवार यांनी जाहीर केलंय. लोकशाही मराठीचा सहकार उद्योग संवाद हा कार्यक्रम पार पडतो आणि याच कार्यक्रमात ज्योत्स्ना गंगणे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेल्या. ज्योत्स्ना, सहकार उद्योग संवाद हा कार्यक्रम लोकशाही मराठीचा पार पडतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, त्यांची मुलाखत पार पडली आणि यातच ते म्हणत आहेत की जेलमध्ये असताना पवारांनी मदत केली नाही असा भुजबळांनी जो आरोप केला होता आणि त्या आरोपांना आता शरद पवारांनी उत्तर दिलंय. अक्षरा, या ठिकाणी शरद पवार यांनी त्यांचा जो पुरावा दिलेला आहे तो लेखी स्वरूपातले तत्कालीन म्हणजे तेव्हाचे 2016 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यावेळेस महाराष्ट्र सदन घोटाळा या प्रकरणात जे आहे ते आत्ताचे मंत्री छगन भुजबळ हे जेलमध्ये होते. जेलमध्ये असताना त्यांचं वय जवळपास 71 होतं आणि त्यांनी 2 वेळा कोर्टामध्ये आजारी असल्याचं कारण देऊन जे आहे ते बेलसाठी अप्लिकेशन केलं होतं. मात्र त्याचवेळेस शरद पवार जे आहेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती वजा एक सूचना असं पत्र आपण म्हणू शकतो, विनंती वजा एक पत्र लिहिलं होतं ज्याच्यामध्ये शरद पवार यांनी स्पष्टपणे छगन भुजबळ हे यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा किंवा ते कोण त्यांना इतर कुठल्या प्रकारची मदत न करता त्यांना संविधानिक अधिकार जो आहे त्याची आठवण करत देत छगन भुजबळ यांना 71व्या वर्षी ते जर जेलमध्ये असतील आणि त्यांनी प्रकृतीची 2 वेळा आहे ती तक्रार जी आहे ती मेडिकल ऑफिसरला केलेली असेल तर एक सरकारचं एक कामसुद्धा आहे कारण छगन भुजबळ हे काही छोटे मोठे नेते नाही आहेत. शिवाय त्यांचं प्रकृती आणि त्यांचं वय लक्षात घेता त्यांना तत्काळ जी आहे ती मेडिकल फॅसिलिटी आणि वैद्यकीय सगळी मदत जी आहे ती देण्यात यावी असं एक विनंती पत्र जे आहे ते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 8 मार्च 2018 या रोजी लिहिलेलं होतं ज्यामध्ये शरद पवार यांनी हा सुद्धा उल्लेख केला होता की 14 मार्च 2016 पासून छगन भुजबळ जे आहेत गेली 2 वर्ष झालं जेलमध्ये आहेत. शरद पवार आणि भुजबळ यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.